मुलांनो, डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पूर्वीच्या काळी लोक सूर्य उगवण्याच्या स्थितीवरून कोणत्याही ठिकाणाचे स्थान लक्षात घेत. त्यानंतर होका यंत्राचा शोध लागला. होका यंत्र हे घड्याळासारखेच एक छोटेसे यंत्र आहे. यामध्ये चुंबक सूचीचा वापर केलेला आहे. क्षितिज समांतर टांगलेली ही चुंबक सूची नेहमी उत्तर दक्षिण दिशेने स्थिर होते. समुद्रामध्ये जहाज भरकटू नये यासाठी खलाशांनी याचा सगळ्यात जास्त वापर केला. तर मुलांनो, आज आपण मुख्य दिशा आणि उपदिशा यांचं स्थान निश्चित करण्यासाठी काही कृत्य शिकणार आहोत. तर चला, दिशा आणि उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या ते पाहूया. मुलांनो, मी या ठिकाणी चार रेषा काढलेल्या आहेत, ज्या एकमेकांना छेदणाऱ्या आहेत आणि यावरून आपण दिशाचक्र काढणार आहोत. तर बघा, बाणाचे वरचे टोक हे नेहमी उत्तर दिशा दर्शवते. उत्तर म्हणजे नॉर्थ. द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ नॉर्थ इज साऊथ. म्हणजे विरुद्ध दिशा ही साऊथ आहे, दक्षिण आहे. उत्तरेकडे तोंड करून उभे राहिले असता आपल्या उजव्या बाजूला ईस्ट म्हणजेच पूर्व ही दिशा असते. तसेच आपल्या डाव्या बाजूला वेस्ट म्हणजेच पश्चिम ही दिशा असते. या पद्धतीने आपण मुख्य दिशा ठरवून घेऊयात. आणि जेव्हा मुख्य दिशा ठरवल्या जातील तर उपदिशा ठरवणं हे अतिशय सोपं आहे. तर बघा, ईस्ट आणि साऊथ या दोन मुख्य दिशा आहेत आणि या दोन दिशांच्या दरम्यान असलेली जी उपदिशा आहे ती म्हणजे साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय. दुसरी दिशा बघूयात आपण. साऊथ आणि वेस्ट या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली जी दिशा असेल ती आहे साऊथ वेस्ट. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य. पुढील दिशा बघूयात. नॉर्थ वेस्ट या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली दिशा असेल नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य. आणि शेवटची उपदिशा असेल नॉर्थ आणि ईस्ट या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान असलेली उपदिशा आहे नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य. तर मित्रांनो, या पद्धतीने एकदा तुम्ही दिशाचक्र काढले आणि दिशा निश्चित केल्या तर यावर आधारित असलेले प्रश्न खूप छान पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. आणखी एक सोप्या पद्धतीने आपण दिशा कशा निश्चित करायच्या ते बघूया. या ठिकाणी मी एक तिरपा झेड काढलेला आहे आणि त्यावर एन ई डब्ल्यू एस याकडे बघितले असता लक्षात येतं की न्यूज हे स्पेलिंग मी इथे काढलेले आहे. आणि ह्या हे स्पेलिंग काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या आहेत मुख्य दिशा नॉर्थ साऊथ ईस्ट अँड वेस्ट. आता बघा, ह्या चार मुख्य दिशा या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आता या ठिकाणी उपदिशा ठरवणं एकदम सोपं आहे. बघा, साऊथ आणि ईस्ट या दरम्यान असलेली दिशा असेल साऊथ ईस्ट. साऊथ आणि वेस्ट या दिशा दरम्यान असलेली दिशा असेल साऊथ वेस्ट. नॉर्थ आणि वेस्ट या दरम्यान असणारी दिशा असेल नॉर्थ वेस्ट. आणि नॉर्थ ईस्ट या दरम्यान असलेली दिशा असेल नॉर्थ ईस्ट. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण दिशा निश्चित करू शकतो. मुख्य दिशा आणि उपदिशा ह्या एकदा निश्चित झाल्या की यावर आधारित असलेले प्रश्न अगदी चांगल्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात त्या संदर्भात एक प्रश्न आपण बघणार आहोत. राजू इज फेसिंग साऊथ वेस्ट व्हाईल राहुल इज फेसिंग एक्झॅक्टली द ऑपोजिट डायरेक्शन. व्हॉट राजू इज फेसिंग राहुल इज फेसिंग डॉट डॉट. बघा, प्रश्न दिल्यानंतर मुलांनो प्रश्न चांगला वाचा आणि तो समजून घ्या. राजू इज फेसिंग साऊथ वेस्ट म्हणजे राजू हा साऊथ वेस्ट या दिशेला तोंड करून उभा आहे आणि राहुल हा एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध दिशेला उभा आहे. तर राहुलचे तोंड हे कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला पाहायचे आहे. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट नॉर्थ ईस्ट. आपल्याला कोणताही प्रश्न दिल्यानंतर आधी आपण पटकन एक दिशाचक्र काढून घेऊया. दिशाचक्र काढल्यानंतर प्रश्न कोणताही असला तरी आपण उत्तर खूप पटकन शोधू शकतो. तर बघा,
राजू हा साउथ वेस्ट या दिशेला तोंड करून उभा आहे आणि राहुल त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून उभा आहे। तर आपल्याला राहुलची दिशा बघा, साउथ वेस्टची विरुद्ध दिशा ही नॉर्थ ईस्ट आहे। तर नॉर्थ ईस्ट हा पर्याय डी यामध्ये दिलेला आहे। तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असेल। अधिक सरावासाठी मुलांना पुढील पीडीएफ अवश्य पहा। थँक्यू।